कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णु मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने 6000 किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलंय। जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे, हनुमान कढई। ही हनुमान कढई आहे आणि 6000 किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच 7000 किलो चाललेला आहे, त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे। आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे। मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे, रामभक्तांचा हा जो उत्साह आहे, हा अतिशय महत्वाचा आहे। देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो आहोत की कधी रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल। पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे, मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा। आज तुमच्यासाठी हा किती महत्वाचा दिवस असणार? माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे, कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20 वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची देही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे। कारसेवक म्हणून काय भावना आहे? ज्या दिवशी बाबरी पडली होती आणि आज राम मंदिर पूर्ण होत आहे, काय वाटतं? बघा, आमचा नारा होता राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। 6 डिसेंबर 1992 ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं। त्यानंतर आमचा नारा होता राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। आम्हाला जायची गरज पडली नाही, प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते आहे। केवळ कारसेवक नाही, कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होते। आज कोणावरही मला बोलायचं नाही, कोणावर टीका करायची नाही, आनंदाचा दिवस आहे। भाऊ, हिंदी में जानना चाहेंगे हलवा बन रहा है क्या कहेंगे? संधी होती रामाच्या मंदिरात जाण्याची, आता जाऊ द्या त्याच्यावर बोलत नाही। आज नागपुर के कोराडी मंदिर में, ये ऐतिहासिक मंदिर है, इस मंदिर में प्रभु श्रीराम जी का राम जन्मभूमि पर जो आगमन हो रहा है और रामलला के मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा हो रही है, उसके चलते यहां पर 6000 किलो हलवा प्रसाद के रूप में तैयार किया जा रहा है। चंद्रशेखर बावनकुळे जी ने इसकी अगुवाई की है और प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर जी इन्होंने ये बीड़ा उठाया है। इसके लिए दुनिया की सबसे बड़ी कढ़ाई हनुमान कढ़ाई के रूप में तैयार की गई है और दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा, लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है। तो मुझे ऐसा लगता है एक नया रिकॉर्ड ये प्रसाद तैयार करने का होने वाला है और 7 दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहां पर भी इसमें प्रसाद तैयार किया जाएगा। तो मैं आप सभी से निवेदन करता हूं, दोपहर में आकर जरूर इस प्रसाद को ग्रहण कीजिए। प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता आहे का देवेंद्र जी? आता रामलला स्थापन प्रचंड आहे, कारण बनत असताना मी पाहिलंय, आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारीमध्ये ती ओढ पूर्ण होणार।